हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित वीस प्रश्न पाहणार आहोत आणि पशुसंवर्धन विभागातील परिचय व पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी सामान्य ज्ञानावर ज्ञानावर आधारित बनवलेला हा माझा तेरावा व्हिडिओ आहे याच्या बारा व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या तुम्हाला फायदा होईल तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल ट्रेलमध्ये असलेले सबस्क्राईब हे बटन टच करा म्हणजे विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतरही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तसेच पशुधन परिचर या पदासाठी जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सोडवायचे असतील तर स्क्रीनवर दिसत असलेले परीक्षा हे ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस आर कोड वापरून एकशे एक रुपयाचा डिस्काउंट मिळवा त्याची मूळ किंमत दोनशे पन्नास आहे पण विठ्ठलचाळीस हा कोड वापरला तर तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये ऑनलाईन टेस्ट सोडवता येतील आणि याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांचं स्पष्टीकरणसुद्धा दिलेलं आहे तर प्लेस्टोअरवरून परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठलचाळीस हा कोड वापरून एकशे एक रुपयाचा डिस्काउंट मिळवा चला तर मग आता या व्हिडिओमधील पहिला प्रश्न पाहूयात आपण ओपेट म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ और पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज या संघटनेतून एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी बाहेर पडलेला देश कोणता ओपेट या संघटनेतून एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी बाहेर पडलेला देश प्रतार हा आहे आणि ओपेक ही पेट्रोलियम पदार्थांचं उत्पादन करणाऱ्या देशांची संघटना आहे आणि खूप परीक्षांना ओपेचं लॉम फॉर्मसुद्धा विचारतात तर या ठिकाणी मी दिलेला आहे पहा तर हा लॉम फॉर्मसुद्धा लक्षात ठेवा आणि काही परीक्षांना असेही प्रश्न आलेले आहेत की ओपेक ही तशाशी संबंधित संघटना आहे तर पेट्रोलियम पदार्थांचं उत्पादन करणाऱ्या देशांची ती संघटना आहे पॅरामिटझो व्हायरस या विषाणूमुळे डॅश डॅश हा आजार होतो पॅरामिट्सो व्हायरस या विषाणूमुळे गोवार गो, गो सॉरी गोवर हा आजार होतो गोवर या आजारामध्ये लहान मुलांना ताप येतो आणि छोट्या छोटी पुरळं त्यांच्या शरीरावर येतात उत्तर प्रदेशातील कोणत्या शहराचे नामकरण अयोध्या असे करण्यात आले तर उत्तर प्रदेशातील फैजाबाद या शहराचे नामकरण अयोध्या असे करण्यात आले रामजन्मभूमी अयोध्या हे फैजाबाद या जिल्ह्यामध्ये आहे त्यावर त्यावरूनच फैजाबादचं नामकरण अयोध्या असं करण्यात आलेलं आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये अलाहाबाद आहे त्याला हिंदीमध्ये इलाहाबादसुद्धा म्हणतात तर त्या अलाहाबाद किंवा इलाहाबादचं नामकरण प्रयागराज असं करण्यात आलेलं आहे आणि अलाहाबाद आणि आत्ताचं प्रयागराज या ठिकाणी गणरा यमुना आणि सरस्वती या नद्यांचा संग्रम आहे तर हे सुद्धा लक्षात असू द्या सन दोन हजार अठरा एकोणीस हे वर्षे खालीलपैकी कोणत्या घटनेचे सुवर्ण महोत्सवी वर्षे म्हणून साजरे करण्यात येत आहे दोन हजार अठरा हे वर्षे बँकांचे राष्ट्रीयकरण या घटनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे आणि इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण केलं होतं आणि बँकांचं राष्ट्रीयकरण म्हणजे काय तर ज्या खासगी किंवा प्रायव्हेट बँका होत्या त्या शासनाने कायदा ठरून स्वतःच्या ताब्यात घेतल्या शासनाच्या ताब्यात घेतल्या यालाच बँकांचं राष्ट्रीयकरण असे म्हणतात आणि ग्रामीण भागापर्यंत व सर्वसामान्य लोकांपर्यंत बँकिंग व्यवस्था पोहोचावी या उद्दिष्टानं बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं त्यानंतरचा प्रश्न आहे जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारतीय लष्कराने दोन हजार सोळापासून कोणती मोहीम हाती घेतली आहे भारत तर जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारतीय लष्कराने दोन हजार सोळापासून ऑपरेशन ऑल आऊट ही मोहीम हाती घेतलेली आहे आणि या ऑपरेशन ऑल आऊट मोहिमेमुळं जे दहशतवादी भारतामध्ये येत होते किंवा आतंकवादी येत होते त्यांचा हा जम्मू काश्मीरमध्येच केला जात आहे आणि जम्मू काश्मीरमधील दोन तीन जिल्ह्यांपुरताच हा दहशतवाद मर्यादित झालेला आहे त्याचं कारण म्हणजे ऑपरेशन ऑल आऊट कारण जिथं त्याच दोन तीन जिल्ह्यांमध्ये घुसखोरी ठाली की दहशतवादी शोधले जातात आणि या या मोहिमेअंतर्गत त्यांना तिथेच मारण्यात येतं तर याचं उत्तर आहे ऑपरेशन ऑल आऊट आणि टी व्हीला पण तुम्ही रोज बातम्या पाहत असाल की जम्मू काश्मीरमध्ये आज चार आतंकवादी मेले दोन आतंकवादी मारले अशा बातम्या चालूच असतात थॉमस पेन यांच्या लिखाणाने प्रभावित झालेले समाजसुधारक कोण थॉमस पेन यांच्या लिखाणाने प्रभावित झालेले समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनीच मुलींसाठी पहिली शाळा काढली पुण्यामध्ये तसेच त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापनासुद्धा केली महारवतने कोणी रद्द केली तर छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी महारवतने रद्द केली आणि राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे महाराज महाराज होते त्यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कुठे घेतली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा ही नागपूर या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्या ठिकाणाला आपण दीक्षाभूमी असं म्हणतो कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोठे केली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना काले या ठिकाणी केलेली आहे खूप परीक्षानाय प्रश्न आलेले आहेत जोसेफ अँटन अमेमॉयर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर जोसेफ अँटन अमेमॉयर या पुस्तकाचे लेखक सलमान रस्दी हे आहेत वादग्रस्त जयप्रभास स्टुडिओ कोठे आहे तर वादरग्रस्त जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूर या ठिकाणी आहे नील आर्मस्ट्रॉन कोणत्या यानातून चंद्रावर गेले होते तर नील आर्मस्ट्रॉन हे अपोलो अकरा या यानामधून चंद्रावर गेले होते आणि चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले म्हणजे मानव आहेत ते आणि नील आर्मस्ट्रॉन हे अमेरिका या देशाचे आहेत नुकतेच निधन झालेले ए के हेड्रल कोण होते तर नुकतेच निधन झालेले ए के हेड्रल हे अभिनेते होते त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील विमा पॉलिसीच्या विक्रीवर नियंत्रण आणि नियमन करणारी नियामक संस्था कोणती आहे तर भारतातील विमा पॉलिसींच्या विक्रीवर नियंत्रण आणि नियमन करणारी संस्था आय आर डी आय ही आहे आय आर डी आय हे त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे हा अवयव रक्तातून शरीरातील नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ डाळून म्हणजेच फिल्टर करून नंतर मूत्राद्वारे बाहेर फेटतो तर मूत्रपिंड हा अवयव रक्तातून शरीरातील नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ डाळून नंतर मूत्राद्वारे बाहेर फेटतो आणि मूत्रपिंडालाच आपण किडनी असं म्हणतो भारतातील सर्वोच्च वीरता पुरस्कार कोणता आहे भारतातील सर्वोच्च वीरता पुरस्कार हा परमवीर चेठर हा पुरस्कार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिली यशस्वी भूमिरत अणुबॉम्ब चाचणी डॅश येथे केली होती भारतातील पहिली यशस्वी भूमिरत अणुबॉम्ब चाचणी राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी केली होती आणि त्याच त्या त्याचा जो कोड वर्ल्ड होता तो आणि बुद्ध हसला असा होता कारण काही परीक्षांना याच्यावर पण प्रश्न आलेले आहेत तर पहिली यशस्वी चाचणी पोखरण आणि पोखरण हे राजस्थानमध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे ब्रेक्झिटमुळे खालीलपैकी कोणता देश युरोपियन युनियनमधून बाहेर निघाला तर ब्रेक्झिटमुळे यू के म्हणजेच इंग्लंड हा देश युरोपियन युनियनमधून बाहेर निघाला युकेलाच आपण युनायटेड किंगडम असं सुद्धा म्हणतो शीतयुद्ध हे खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील तणावामुळे झाले होते तर शीतयुद्ध हे युनायटेड स्टेट्स आणि सोवियत युनियन यांच्या तणावामुळे झाले होते युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिका आणि सोवियत युनियन म्हणजेच आत्ताचं रशिया तर अमेरिका आणि रशिया या दोन देशांच्या तणावामुळं शीतयुद्ध झालं होतं त्यालाच इंग्लिशमध्ये कोल्ड वॉर असं म्हणतात माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली भारतीय महिला कोण तर माउंट एवरेस्ट चढणारी पहिली भारतीय महिला बच्चेंद्री पाल हे आहे आणि खूप परीक्षान हा प्रश्न आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित वीस प्रश्न पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच